गजानना श्री गणराया आदू उन्नू तुझं मोरया। आजपासून गणेशोत्सवाला राज्यभरात देशभरात सगळी सुरुवात होत आहे। पुण्यातील आता आपण शिवाजी रस्त्यावर आहोत। अनेक बालचमूसह कुटुंब आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी ते सगळे आलेले आहेत। सगळेजण असे आनंदाने सगळे नटून दटून आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला ते घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। हे सगळे कुटुंबीय आहे गणरायाला घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे। कुठून आलात काय सांगाल? आम्ही मेन कसबा पेठेतच आहे, इथंच आमचं जवळ घर आहे, तिथनंच आलेलो आहे आणि दरवर्षी आम्ही इथनंच गणपती घेऊन जातो। कुठला बाप्पा येणार आहे? माहित नाही, जो आवडेल तो नेणार। आवडेल तो नेणार? हो। कुठं नेणार? गुरुजी तालीम। तिसरा गणपती नेणार? हो। कसा आनंद आहे? डेकोरेशन काय काय केलं यंदा? आम्ही असं जंगलासारखं बनवलंय। हा, तिथं विठ्ठलाचं असं मंदिर आहे असं दाखवलंय। कितवीला आहेस? चौथीला। मोदक खाणार का? हो। आवडतात? हो, खाणार। चौथीला। कसा आनंद आहे? सगळं कुटुंब सगळं आनंदात आलेलं आहे। आम्ही एकत्र आलो आहोत आणि छान वाटतंय खूप। गणपती बाप्पा! बाप्पाला काही साकडे घालणार की नाही? पाऊस यंदा दुष्काळ आहे, पावसाचं सावट आहे, बाप्पाला काही साकडे घालणार? हो, पावसाला साकडे घालणार। पाऊस तर खूप आवश्यक आहे आणि पावसामुळे सध्या दुष्काळ पडत आहे, तरी पण आम्ही गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करतो की पाऊस नक्की यावर्षी पडावा आणि चांगला जोरात पडावा। हा उत्सव आम्हा सर्वांना एकत्र घेऊन येतो। हा नाती जपणारा उत्सव आहे। सगळ्या बालचमूंसहित सगळ्या कुटुंबासहित आम्ही आज गणरायाला घेण्यासाठी आलेलो आहोत। कॅमेरामॅन अक्षय सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।